नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करियर सेंटर या यूट्यूब चैनल में तुमचं सर्वांचं स्वागत है। आज वीडियो में आप बघत आहोत गोंदिया या जिल्ह्यातील कोतवाल या पदासाठी जी एग्जाम घेण्यात आली होती 2018 मध्ये, तर त्या एग्जाम मध्ये कुठले प्रश्न आलेले होते आणि सध्याचा कोतवाल एग्जाम साठी ते किती महत्त्वाचे आहेत याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर कृपया सब्सक्राइब करा। पहिला क्वेश्चन आहे, मराठी भाषा लेखनासाठी टिंबटिंब लिपीचा वापर केला जातो। मराठी भाषा लेखनासाठी देवनागरी या लिपीचा वापर केला जातो। विद्यार्थी या जोड शब्दातील पोट शब्द कोणते ते सांगा। तर विद्या प्लस अर्थी इज इक्वल टू विद्यार्थी। सो दुसरा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी। प्रश्न तिसरा, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो, कुंभकर्ण हे मुळात कोणते नाव आहे। तर ते विशेष नाम आहे। एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या नामाला विशेष नाम आपण असे म्हणतो। मृत्यू, क्वेश्चन नंबर चार, मृत्यू या शब्दाचे लिंग ओळखा। तर मृत्यू हा पुल्लिंगी शब्द आहे। पुढचा क्वेश्चन, उंदीर या नावाचे अनेक वचन ओळखा। तर उंदीर या नावाचे अनेक वचन उंदीरच होते, उंदरे किंवा उंदिरे असे होत नाही, उंदीर हे त्याचं अनेक वचन आहे। कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत। तर द्वितीया आणि चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय हे सारखे आहेत। पुढचा क्वेश्चन, रामने पुस्तक फाडले, फाडले या क्रियापदाचा प्रकार ओळखा। तर तो सकर्मक क्रियापद आहे। पुढचा क्वेश्चन, पंतप्रधान नुकतेच जपानच्या दौऱ्यावर आलेले आहेत या वाक्यातील काळ ओळखा। तर हा पूर्ण वर्तमान काळ आहे, नुकतेच आलेले आहेत तर पूर्ण वर्तमान काळ आहे। पुढचा क्वेश्चन, दगडापरीस वीट मऊ या वाक्यातील शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा। तर हा तुलनावाचक अव्यय आहे, यात तुलना केली गेलेली आहे म्हणून तो तुलनावाचक अव्यय आहे। पुढचा क्वेश्चन, जर तर जरी तरी म्हणजे की तर या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा। तर ते संकेतबोधक अव्यय आहेत, एखाद्याबद्दल संकेत ते दर्शवतात, संकेतबोधक अव्यय ते आहेत। पुढचा क्वेश्चन, जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर हा कर्मणी प्रयोग आहे, कर्मावर ज्यावेळेस क्रिया घडते त्यावेळेस कर्मणी प्रयोग हा होतो। दाती तृण धरणे म्हणजे, तर शरणागती पत्करणे, दाती तृण धरणे म्हणजे शरणागती पत्करणे हा त्याचा मीनिंग होतो। पुढचा क्वेश्चन, अरविंद जलज राजीव पदम या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा। तर कमळ हा त्याचा समानार्थी शब्द आहे। पुढचा क्वेश्चन, नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता। तर शाश्वत, नश्वर म्हणजे नष्ट होणे, शाश्वत म्हणजे चिरकाळ टिकणे, तर हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे। पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा। तर वातानुकूलित हा योग्य शब्द आहे। वातानुकूलित येथे उकार चुकलेला आहे पण हा योग्य आहे। पुढचा क्वेश्चन, मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन आहे, 4/5 + 3/2 इज इक्वल टू 23/10। बेसिक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला हे आन्सर येतं अशा पद्धतीने। पुढचा क्वेश्चन, क्रमशः 1 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती। तर ती 820 येते। पुढचा क्वेश्चन, एका क्रिकेटपटूने आपल्या पहिल्या पाच कसोटीत खालील धावा काढल्या। 184, 109, 114, 115, 111। त्याने आपल्या 6व्या कसोटीत किती धावा काढल्या। तर त्याची 6 कसोटीतील धावांची सरासरी 150 होईल। सो त्या आहेत 267। सामान्य तुम्हाला 150 × 6 करायचे आहेत आणि त्यातून या दिलेल्या 5 धावांची बेरीज करून ती मायनस करायची, येणारा आन्सर आपल्याला उत्तर असेल। पुढचा क्वेश्चन, दशादशे 10 दराने 500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती। तर ते 100 रुपये होणार आहे 10%। गोंदिया जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी कोण होते, ते संजीव कुमार होते। त्याचप्रमाणे तुमचा ज्या जिल्ह्यातनं तुम्ही कोतवाल पदासाठी अप्लाय करत असाल त्या जिल्ह्याचे CEO, त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचं नाव, यांचं कार्य तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जो होमवर्क तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करण्यासाठी दिला आहे तो नक्की सोडवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।